हाय फ्रेंड्स, मी प्रमिला। माझ्या किचनमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत फरसबीची भाजी, म्हणजेच फ्रेंच बीन्स। एकदम कोवळ्या बीन्सची आलं, लसूण, मिरची घालून एकदम साधी सोपी भाजी आज आपण पाहणार आहोत। बीन्स स्वच्छ धुवून सुकवून त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। त्यानंतर पाहूयात यासाठी लागणार 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 2-3 मिरच्या, 1/2 इंच आल्याचा तुकडा, कढीपत्ता, 1 चमचा मीठ, फोडणीसाठी तेल, कोथिंबीर, 1/2 वाटी ओलं खोबरं किसून आणि त्यानंतर फोडणीसाठी जिरे, मोहरी, हिंगपूड। आधी मिरची, आलं, लसूण आणि कढीपत्ता याची बारीक पेस्ट मी मिक्सरच्या भांड्यातून करून घेते। आणि आता करूयात फोडणी। याच्यासाठी गॅसवर कढई ठेवून तेल गरम करायला मी घातलेलं आहे। तेल गरम झालं की याच्यामध्ये 1/2 चमचे मोहरी, 1/2 चमचे जिरे आणि थोडीशी हिंग पावडर घालूयात। यानंतर याच्यामध्ये घालूयात बीन्सचे तुकडे। आणि आता या बीन्सला आपण 2 मिनिटं छान भाजून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिटं छान परतून झाले की याचा रंग पण तुम्हाला चेंज झालेला दिसेल। आणि आता आपण याच्यामध्ये घालूयात आलं, लसूण, मिरची याची पेस्ट। ही पेस्ट घालून सगळं व्यवस्थित मिसळून 2 मिनिटं पुन्हा एकदा सगळं भाजून घेऊयात। आलं, लसूण, मिरची या सगळ्याचा कच्चा वास निघून जाईपर्यंत अजून 1 ते 2 मिनिटं आपण याला भाजूयात। 2 मिनिटं व्यवस्थित भाजून झाले की आता आपण याच्यामध्ये घालूयात 1 चमचा मीठ आणि 1/2 वाटी पाणी। पाणी जास्त घालायची गरज नाहीये, कारण बीन्स कोवळे असतील तर थोड्याशा पाण्यामध्ये वाफून निघतात। आता कढईवरती झाकण लावून 2 ते 3 मिनिटं या भाजीला आपण छान वाफवून घेऊयात। जवळजवळ 3 मिनिटं झालेली आहेत आणि मस्त वाफ आलेली आहे भाजीला आणि बीन्स एकदम छान शिजून तयार आहे। आता वरून थोडी कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालून सगळं व्यवस्थित मिक्स करूयात आणि ही भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे। चपाती बरोबर, भाकरी बरोबर, कशासोबत ही भाजी छान लागते। कशी वाटली ही साधी सोपी फरसबीची बीन्सची भाजी मला नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर शेजारचं बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे माझ्या सगळ्या नवीन रेसिपीज सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील। थँक्यू।